नांदेडमधून एक महत्त्वाची बातमी पाहूयात. नांदेडमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच आहे. गेल्या 24 तासात नांदेडमध्ये 28 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्यात 1158 जणांचे कोरोनामुळे बळी गेलेत. अतिशय धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय नांदेडमधून. नांदेडमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. 24 तासात 28 जणांचा बळी गेलाय. तर 1158 जणांचं कोरोनामुळे आतापर्यंत बळी गेलं. विकासाचा ध्यास म्हणजे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर बिलासाठी कुटुंबियांना मृतदेह देण्यास नकार देण्यात आल्याची तक्रार झाली आहे. त्यानंतर 21st सेंचुरी रुग्णालयानं आपली कार जप्त करून मृतदेह हवाली केल्याचा आरोप रुग्णाच्या नातलगांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोविडनं मृत्यू झाल्यानंतर मृतदेह परस्पर अंत्यसंस्काराला नेण्याच्या सूचना असताना रुग्णालयानं मृतदेह हवाली केलाय. कार जप्त केल्याचा आरोप रुग्णालयानं फेटाळला असला तरी मृतदेह देऊन नियमांचा भंग झाल्याचं मान्य केलंय. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लढ्यात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात नियमांची ऐशी तैशी झाल्याचं चित्र आहे. राज्यात संचारबंदी लागली असली तरी शहराच्या महात्मा फुले चौक, शिवाजी पुतळा तसंच किदवाई रोड भागात नागरिकांची मोठी वर्दळ सुरूच होती. दुकानांचे शटर अर्धे उघडून खरेदी विक्री सुरू होती. त्यामुळे कोरोना फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सोलापूर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. कामाव्यतिरिक्त रस्त्यावर भटकंती करणाऱ्या 25 नागरिकांना फौजदार चावडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर सातरस्ता परिसरात डबल सीट आणि सिंगल सीट विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोरोना रोखण्यासाठी सासवडमध्ये आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले. सासवड पुरंदर जेजुरी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढत चालली आहे. वैद्यकीय सेवा वगळता अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या दुकानांना वेळेचं बंधन असणार आहे. गर्दी आणि लोकांनी संचार करू नये म्हणून कमी वेळ आणि टप्प्याटप्प्यानं अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय सुरू ठेवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज बीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. 11 एप्रिलला शरद पवार यांना ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. 2 दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानं एका महिलेनं 3 वर्षाच्या मुलासह तलावात आत्महत्या केली. नांदेडमधली ही घटना आहे. मोलमजुरी करणारे हे कुटुंब आंध्र प्रदेशमधून नांदेडमध्ये आलं होतं. या कुटुंबातील प्रमुख हनुमंत गदम यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्यांच्या पत्नी पद्मा हिनं आपल्या 2 मुलींना घरीच ठेवलं आणि 3 वर्षांच्या मुलासह सुनेगाव तलावात आत्महत्या केली. बातमी मागची बातमी म्हणजे